दर तर वाढताना रुपयामध्ये वाढत असतं, पण कमी होताना पैशामध्ये कमी होतं काहीच फरक पडत नाही. सरने जर पेट्रोल 4-5 रुपयाने कमी केलं असतं तर जरा बरं वाटलं असतं. 65 पैशाने काय होणार आहे? हे दाखवायला आहे का आम्ही पेट्रोल कमी केलं, हे सगळं कमी केलं, त्याच्याने काय ना होतं? परत 2 रुपये वाढवणार सरकार. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ठाणे असेल, मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल, या परिसरामध्ये पेट्रोल 65 पैशांनी कमी केलेलं आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल नागरिकांना काय वाटतं, ठाणेकरांना काय वाटतं आणि ठाणेकरांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहणार आहोत. समाधान आहे, पण अजून कमी झाला पाहिजे. तर किमान 15-20 रुपयानं तर कमी झाला तरच फायद्याच आहे. दर तर वाढताना रुपयामध्ये वाढत असतं, पण कमी होताना पैशामध्ये कमी होतं काहीच फरक पडत नाही. किमान झाला तर 15-20 रुपयेपेक्षा जास्त पैशाने रुपयाने कमी झाला पाहिजे. सरकारने घोषणा केल्या, घोषणेबद्दल काय वाटतं? काय सरकारच्या सगळ्या घोषणा फसवी असतात. काय सरकार करत नाही, नुसते अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनमुळे ते घोषणा दिलेल्या आहेत. ते निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे या घोषणा चालू आहेत. बाकी काय नाही त्यामध्ये विशेष. हे असंच चालू राहते, निवडणुका आल्या की घोषणा होतात, बाकी काय प्रत्यक्षात काम होत नाहीत काय नाही. काही वाटत नाही बाबा, स्वस्त काय 65 पैसे पाहिजे. 40-30 मात्र रुपयामध्ये वाढत होताना पैसे काय होत्या? सरकारनं घोषणा केली आज GST झाल्यावर होईल कमी होईल असं म्हणतायत. बघूया, 10-20-30 रुपये कमी व्हायला पाहिजे. सरकारनं आज घोषणा केली आहे 60-65 पैसे पेट्रोल कमी होणार. 60-65 पैसे काय फायद्याचं नाहीये. मग ते निवडणुका समोर तरी काय वाटतं घोषणेमध्ये नाही होणार आहे. काही नाही, विधानसभेच्या निवडणुकीवर काही नाहीये, सेंट्रल गव्हर्नमेंट करणार, ते ठेवून करतील. फक्त त्यांच्या हातात ते करणार नाही. पण का नाही करत आहे हा प्रश्न आम्ही काय सांगणार बाबा. आम्ही सर्वसामान्य म्हणतो, मला वाटतंय छान आहे, सरकारचं अभिनंदन. दर वाढवताना रुपयामध्ये वाढतात, कमी करताना पैशामध्ये करतात. काहीतरी कारण असावीत सरकार समोर. पण एवढ्या मोठी लोकसंख्या चालवायची आहे, त्यांचा कारभार आहे, एवढे रस्ते बनवायचे आहेत, फुटपाथ आहेत, लोकांची नोकऱ्या आहेत, सगळ्याच गरजा आहेत. 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये अन्न द्यायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी पण भागवायच्या आहेत ना. सरकारकडे पण त्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. 65 पैशांनी किती दिलासा मिळणार नागरिकांना? बघा, आता थेंब तळे साचे. तुमचा विचार करण्याची थिंकिंग वेगळी आहे आणि आपली विचार करण्याची थिंकिंग वेगळी आहे. थोडं सरकारला सपोर्ट केलंच पाहिजे. शेवटी सरकारच्या सोबत राहणार तरच देश पुढे जाणार. निगेटिव्ह विचार सोडावे लागतील. अधिवेशन सुरू आहे, निवडणुका तोंडावर आहेत. बघू, लेटेस्ट सी, आता काही सांगता येणार नाही. सरकारने जर पेट्रोल 4-5 रुपयाने कमी केलं असतं तर जरा बरं वाटलं असतं. 65 पैशाने काय होणार आहे कोणाचं? बस एवढंच बोलणं आहे माझं. जरा 4-5 रुपयाने कमी करा, पेट्रोल आम्हाला पण जरा इझी पडेल भरायला वगैरे, काय वाटणार नाही एवढं. दर वाढताना रुपयामध्ये वाढतो, कमी होताना पैशामध्ये कमी होतो. हा, ते तर आहे. दर वाढताना रुपयामध्ये वाढतो, कमी होताना पैशांमध्ये कमी होतो, मग काय अर्थ नाही आहे त्याला. तुमची किती रुपयाची मागणी असेल कमी व्हायला? कमी व्हायला कमीत कमी 95 रुपये तरी झाला पाहिजे पेट्रोल, असं मला वाटतं. अधिवेशन सुरू आहे, इलेक्शन तोंडावर, त्या अगोदर सरकारनं घोषणा केली आहे. काय म्हणताय? अधिवेशन सुरू आहे, निवडणुका तोंडावर आहे, त्या अगोदर सरकारनं घोषणा केली आहे. हा केली, आता काय ठीक आहे सरकारच्या घोषणेबद्दल? जाऊ दे, आता काय बोलायचं नाही आपल्याला. काय केलंय, काय होतं त्याच्याने? काय नाही होत, काय नाही होत ना. अधिवेशन सुरू आहे, इलेक्शन तोंडावर, अजून वाढेल ना त्याचा. काय इलेक्शन आला ना, जे सवर आपलं अजून वाढेल ते. आता हे काय जनताला हे दाखवायला आहे का आम्ही ना पेट्रोल कमी केलं, हे सगळं कमी केलं, त्याच्याने काय ना होतं? परत 2 रुपये वाढवणार सरकार. अशी सरकार आहे, आता कोण बोलेल सरकारला? आपण बोलतो, खूप बोलतो. पेट्रोल वाढताना रुपयामध्ये ना, हा कमी होते 65 पैसे. काय ते माहिती ठेवतो का 65 पैसे? 2 रुपये वाढवतात एकात. तुम्ही कॅल्क्युलेशन केला ना तर तुम्ही तेवढंच पेट्रोल राहणार तुमचं. 70-75 करा रेट, मानू आम्ही काम कमी केला तुम्ही ना. तुम्हाला तर पेट्रोल 70 रुपयांनी येतं ना, 65 रुपयांनी येतं ना, मग काय एवढा घेतात तुम्ही? तुम्हाला काय वाटतं किती रुपयांनी कमी व्हायला पाहिजे? कमीत कमी 90 तरी पाहिजे त्याला. तुम्ही बोलतात हाय साय 90 तरी पाहिजे. आता किती, 110-120 टाकतो आपण पेट्रोल. या घोषणेबद्दल काय वाटतं सरकारच्या? अजित पवारांनी घोषणा केली आज, अधिवेशन सुरू आहे, अजित पवारांनी घोषणा केली. करा ते कोशिश करतात, जनताला काहीतरी दाखवा ना. तुम्ही चेंज होता तुमचा, जनताला दाखवा, जनता तुमच्या सोबत आहे ना.
तुम्ही जनतेला सोडून हे राज्य चालवतात का? राज्य तसं चालवणार नाही ना. जनता जनतेला वरती घ्या तुम्ही. जनतेला बेरोजगारी झाली, हे सगळं द्या ना. एज्युकेशन द्या, दवाखाने हॉस्पिटल उघडा. हे काय ना होत, फक्त तुमचंच चालू आहे वरती वरती. जनतेला काय, जनता जागेवरच आहे. सरकारने पेट्रोल 65 पैशांनी कमी केल्यानंतर काही ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, तर काही ठाणेकरांनी याबाबत सरकारचं स्वागत देखील केलेलं आहे. त्यामुळे आणखी ठाणेकरच्या प्रतिक्रिया काय असतील, किंवा सरकार पेट्रोल आणखी त्याची किंमत कमी करेल की वाढवेल, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.